धुळे शहरामध्ये अस्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे या सगळ्या मुद्द्यावर भाजपने आज एक अनोखं आंदोलन केलेलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल बजाव आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत महापालिकेच्या कारभाराचा जोरदार निषेध केला. शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. असं असताना महापालिका प्रशासन मात्र कागदी घोडे नाचून बग्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी या आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. शहरातली दुरवस्था झालेल्या रस्त्यांची सुधारणा करत बंद पडलेले ट्रॅफिक सिग्नल सुरू करावेत अशी देखील मागणी यावेळी आंदोलकांनी केली.